विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। संस्कृत येणार चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अपठित उतारे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अपठित उतारे हे धड्यामध्ये नाही आहेत, बाहेरचे असतात। आणि तो उतारा वाचल्यानंतर त्या खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायचे असतात। तर आजपासून ते आपण पाहणार आहोत। यामध्ये 4 मार्काचा उतारा आणि 4 मार्काचे 2 सुभाषित असतात। तर उताऱ्याखालील प्रश्न कशा प्रकारचे असतात ते आत्ता आपण पाहूयात। यामध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात एक एक गुणांचे। तर आपल्याला त्यापैकी 4 सोडवावे लागतात, गुण 4 उताऱ्याचे। तर पहिला प्रश्न येतो संस्कृतमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहा, उताऱ्यातूनच पाहून लिहायचं आहे ते एका गुणासाठी। त्यानंतर दुसरा प्रश्न येतो प्रातिपदिकम लिखत, प्रातिपदिकम लिखत म्हणजे मूळ शब्द लिहा। तिसरा प्रश्न येतो वाक्य पुन्हा लिहून सत्यम किंवा असत्यम लिहायचं आहे। चौथा प्रश्न येतो एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचा मराठीत अर्थ लिहायचा, तुम्हाला समजलेला अर्थ। पाचवा प्रश्न उताऱ्यामधून अव्यय निवडून लिहा, विभक्ती निवडून लिहा, क्रियापद निवडून लिहा असा येतो। आणि सहावा प्रश्न असतो कारक परिचयम करूत, कारक म्हणजे विभक्ती, विभक्तीची ओळख, शब्द दिले जातात आणि विभक्ती लिहायची असते। तर आता आपण पहिला उतारा पाहणार आहोत। स्वामी विवेकानंद अमेरिका देशे भारतीय संस्कृत्याः प्रचारं करोति स्म, तदा कश्चन श्रोता उपहासपूर्वकं वदति स्म अहो भारतीय संस्कृत्याः विसंगतिः, लक्ष्म्याः वाहनं उल्कः, सरस्वत्याः वाहनं हंसः इति। विवेकानन्दः अवदत् एषः एव अस्माकं भवतां मध्ये दृष्टिभेदः, धनाधीनः जनः उल्कवत् आचरति, विवेकम् आश्रितः नरः विद्वान् भवति, अतः एव सरस्वत्याः वाहनं हंसः, लक्ष्म्याः वाहनं उल्कः इति। तस्य इदम् उत्तरं श्रुत्वा सः श्रोता लज्जितः भूत्वा उपाविशत्। स्वामी विवेकानन्दानुसारं भारतीया संस्कृतिः अतुल्यं स्तुत्या च वर्तते, यावत् तस्याः आचरणं क्रियते तावदेव तस्याः मनोहरं रूपं दृश्यते, अतः केवलं पठित्वा एव न तस्याः आचरणं कृत्वा एव तां जानीयात्। विद्यार्थी मित्रांनो साधा सरळ अर्थ बघा। स्वामी विवेकानंद अमेरिका देशात भारतीय संस्कृतीचा प्रचार करत होते। कुठला तरी एक श्रोता उपहासपूर्वक म्हणाला, वदति स्म आणि उक्तवांचा अर्थ म्हणाला एकच। कितीही भारतीय संस्कृतीतील विसंगती की लक्ष्मीचे वाहन आहे घुबड आणि सरस्वतीचे वाहन हंस असे। विवेकानंद म्हणाले हाच तर आमच्या आणि तुमच्या दृष्टीमधील फरक आहे। धनाच्या मागे लागलेला धनलोलूप माणूस घुबडासारखा वागतो आणि विवेकास आश्रयास पावलेला किंवा विवेकाच्या आधाराने माणूस विद्वान बनतो। म्हणूनच सरस्वतीचे वाहन आहे हंस विवेकाचे प्रतीक आणि लक्ष्मीचे वाहन आहे घुबड धनलोलूपतेचे प्रतीक। त्यांचे असे हे उत्तर ऐकून तो श्रोता लाजला आणि लज्जित होऊन बसून राहिला, काहीच बोलला नाही। स्वामी विवेकानंदांच्या अनुसार भारतीय संस्कृती अतुलनीय व स्तुत्या म्हणजे स्तुतिस्पात्र आहे। जोपर्यंत तिचे आचरण केले जाईल संस्कृतीचे तोपर्यंत तिचे मनोहर रूप आपल्या दृष्टिपथास येईल। अर्थात जितके आचरण कराल आपण तेवढं ते सुंदर दिसेल। म्हणून केवळ वाचूनच तिचे हे रूप लक्षात येणार नाही, तर आचरण करूनच आपण ती संस्कृती चांगल्या प्रकारे जाणू शकतो किंवा जाणावी जाणूयात। विद्यार्थी मित्रांनो संस्कृतमध्ये प्रश्नांची उत्तरं द्या असा एक पहिला प्रश्न असतो। तर लक्ष्म्याः वाहनं कः अस्ति, तर उत्तर आहे लक्ष्म्याः वाहनं उलुकः अस्ति। कम आश्रितः नरः विद्वान् भवति, तर कमचं उत्तर आहे विवेकम आश्रितः नरः विद्वान् भवति। कः अमेरिका देशे भारतीय संस्कृत्याः प्रचारं करोति स्म, कःचं उत्तर आहे स्वामी विवेकानन्दः अमेरिका देशे भारतीय संस्कृत्याः प्रचारं करोति स्म। आणि हंसः कस्याः वाहनं, कस्याःचं उत्तर आहे सरस्वत्याः, हंसः सरस्वत्याः वाहनं। अशा प्रकारे पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे प्रातिपदिकम लिखत म्हणजे मूळ शब्द लिहा। तर पहिला आहे श्रोता,
श्रोत्या शब्दाचं मूळ रूप आहे श्रोतृ, जसं पितृ ची प्रथम ऐकवचन पिता होते म्हणून पिताचं मूळ रूप पितृ, तसं श्रोतृचं श्रोता, तर श्रोताचं मूळ शब्द श्रोतृ. दुसरा शब्द आहे भवताम. भवतामचं मूळ शब्द आहे भवत, भवत सर्वनाम, त्याची षष्टी बहुवचन आहे भवत हलंत. आणि तिसरा शब्द आहे संस्कृत्या. हा शब्द मतीप्रमाणे चालतो, षष्टी आहे या ठिकाणी, म्हणून मूळ शब्द संस्कृती वेलांटी पहिली. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, वाक्य पुन्हा लिहून सत्य किंवा असत्य लिहायचं आहे. वाक्य आहे, स्वामी विवेकानंद अमेरिका देशम भ्रमणार्थम गत. तर उत्तर चुकीचं आहे, म्हणून असत्यम लिहायचं, फिरण्यासाठी नाही प्रचारासाठी गेले होते. दुसरं वाक्य आहे, लक्ष्म्या वाहनम हंस, तर हेही चुकीचं आहे, कारण लक्ष्मीचं वाहन उल्लूक म्हणजे घुबड आहे, घुबड आहे, असत्यम, दोन्ही असत्यम. विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, माध्यम भाषा सरळार्थम लिखत म्हणजे सरळ अर्थ लिहा मराठीत. तर वाक्य आहे, स्वामी विवेकानंद वदत येशय अस्माकं भवतांमध्ये दृष्टिभेद. तर स्वामी विवेकानंद म्हणाले, हाच तर आमच्या आणि तुमच्या दृष्टिकोनातील फरक आहे. पाचवा प्रश्न आहे, गद्यांशात षष्ट्यांत पदाने चित्वा लिखत म्हणजे षष्टी विभक्तीचे रूप निवडून लिहा. तर पहिला आहे लक्ष्म्या, लक्ष्मीची षष्टी नदीप्रमाणे. दुसरा आहे सरस्वत्या, सरस्वतीची षष्टी मती किंवा नदीप्रमाणे. आणि तिसरा आहे भवताम, भवत या सर्वनामाची षष्टी. अस्माकं वगैरे अजूनही आहेत, पण आपल्याला दोनच लिहावे लागतात. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, सहावा, अमेरिका देशे या शब्दाचं कारक परिचय करून म्हणजे विभक्ती सांगा. तर अमेरिका देशे हे अधिकरणम आहे, अधिकरणम म्हणजे सप्तमी.